श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिक जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात 67.8% पावसाची नोंद. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सामोपचार कर्ज योजना मंजूर. गोदावरी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीनं गोदाकाठी स्वच्छता मोहीम. आणि वणी इथल्या सप्तशृंगी देवी गडाच्या विकासासाठी 81.36 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक. नाशिक जिल्ह्यात तूट कायम ठेवून पावसाळा संपला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मुबलक म्हणजे सरासरीच्या 129% इतका पाऊस झाला होता, तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झालं होतं. मात्र यावर्षी पावसाळा उशिराने सुरू झाला, तसेच गणेशोत्सवात परतीचा पाऊस झाल्यानं काही प्रमाणात पिकांना फायदा झाला. यंदा पावसाळ्यात 67.8% पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत चारा आणि अन्य समस्या निर्माण होणार आहेत. शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केल्यानं नाशिक जिल्ह्यातील 7.25 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक अवस्था बिकट असून तब्बल 900 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली होती. बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 1 टाइम सेटलमेंट म्हणजेच सामोपचार कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेत 1 वर्षात केल्यास वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलतीचे व्याजदर आकारण्यात येणार आहे, त्यामुळे अधिकाधिक वसुली होण्यास मदत होणार आहे. बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्यातील 950 आदिवासी सोसायट्या आर्थिक अडचणीत असून त्यांना धान खरेदीत झालेल्या तोट्याची भरपाई करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. आदिवासींना मिळणाऱ्या वनोपजावर प्रक्रिया करणारे युनिट उभारण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल अशी घोषणा यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केली. राज्याचे राज्यपाल आणि सर्व विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी नाशिक मधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास भेट दिली. या विद्यापीठातील कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. भारतातील युवक वैद्यकीय शिक्षणासाठी चीन, युक्रेन, रशिया सारख्या देशात जातात, त्यांना भारतातच शिक्षण मिळावे यासाठी अधिकाधिक वैद्यकीय शिक्षण संस्था निर्माण झाल्या पाहिजेत असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसह विविध शासकीय योजनांचा आढावाही राज्यपालांनी घेतला. शेतीमालाचे उत्पादन कृषी कंपन्यांशी जोडल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यास मदत होईल असं मत राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात 1 ऑक्टोबर रोजी राबवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील अभियानाचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर विविध शासकीय विभागांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 2000 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. नाशिक महापालिका आणि नमामी गोदा फाउंडेशनच्या वतीनं अविरल गोदावरी मोहीम राबवण्यात आली. त्या अंतर्गत प्लास्टिक मुक्त गोदावरी करण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने गोदाकाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आध्यात्मिक गुरु एम जलतज्ञ राजेंद्र सिंह तसेच अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर भाविकांची यात्रा भरते. या ठिकाणी गडाच्या विकासासाठी 81.36 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये दौरा करताना या आराखड्याचा आढावा घेतला होता आणि त्यानुसार मुंबईत बैठक घेऊन आराखडा मंजूर केला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक. याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.